शुक्रवार रात गड्डी गोदाम सुंदरबाग परिसर में पारिवारिक विवाद के चलते मामा ने अपने ही भांजे को मौत के घाट उतार दिया। इस घटना से परिसर में खलबली मची है। पुलिस ने इस मामले में आरोपी को गिरफ्तार किया। नागपुर शहर में आए कुछ दिन से हत्या और बलात्कार के कई मामले सामने आ रहे हैं, जिससे पता चलता है कि अपराधियों में पुलिस का खौफ नहीं रहा हो। शहर के विभिन्न क्षेत्र में कई आपराधिक मामले दर्ज किए जा रहे हैं। वहीं शुक्रवार रात को सदर पुलिस थाना अंतर्गत गड्डी गोदाम सुंदरबाग परिसर में पारिवारिक विवाद के चलते आरोपी मामा दिनेश भगवान राव लोखंडे ने अपने ही भांजे अतुल उइके को मौत के घाट उतार दिया। बताया जा रहा है कि घरेलू विवाद के चलते इस घटना को अंजाम दिया गया है। आरोपी ने बेरहमी से अपने भांजे की हत्या कर दी। सदर पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया और आगे की जांच शुरू की है। आरोपीचे नाव आहे दिनेश भगवानदास लोखंडे, वय 49 वर्ष, राहणार कारदीपुरा गड्डी गोदाम, आणि मृताचे नाव आहे अतुल प्रकाश उके, वय 42 वर्ष। हे दोघेही मामाभासे आहेत आणि गड्डी गोदामध्ये एकाच वस्तीत वेगवेगळ्या घरी थोड्या अंतरावर राहतात। आरोपीचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने पत्नीही त्याच वस्तीमध्ये मृताच्या घराचे बाजूला त्याच्या मुलांसोबत राहत होती। आरोपी हा संशयी वृत्तीचा होता आणि त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्यामुळे त्यांच्या पती पत्नीचा वाद होता। काल सायंकाळी रात्री 8 वाजताच्या सुमारास आरोपी हा त्याच्या पत्नीचे घरी जाऊन त्याने पत्नीसोबत वादविवाद केला आणि त्याच्या घरी परत केला। त्याच्यानंतर आरोपीचा जो मुलगा आहे तो त्याच्या घरी आला, तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले की त्याच्या वडिलांनी घरी येऊन भांडण केलेले आहेत आणि नेहमी हा घरी येऊन वाद करत राहतो। त्यावरून आरोपीचा मुलगा शुभम लोखंडे तसेच मृतक अतुल उके हे दोघेही नात्यात भाऊ लागतात आणि मित्र आहेत। हे दोघेही आरोपीला ज्या विचारायला गेले आरोपीच्या घरी गेले, परंतु आरोपी हा घरी मिळून आला नाही। आणि ही गोष्ट जेव्हा आरोपीत माहिती पडली की मृतक अतुल उके त्याला शोधत आहे, या कारणावरून त्याने मनात राग धरून रात्री 12:10 सुमारास तो त्याच वस्तीत मस्जिदसमोरील रोडवर उभा होता आणि तिथून मृतक हा त्याच्या घरी जात असता लोखंडी पाईपने आरोपीने मृतकाच्या डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी करून त्याचा खून केलेला आहे। आरोपीचा पूर्व इतिहास आहे, बऱ्याच वर्षापहिले 1997 त्याचा एक रेकॉर्ड आहे आणि त्याच्यानंतर ते किरकोळ त्याचे वादाचे गुन्हेसुद्धा आहेत। तो प्रायव्हेट काम करत होता, तसेच ज्यातील मृतक आहे हा सुद्धा प्रायव्हेट काम करत होता। रात्री घटनेनंतर आरोपी हा घटना सोडून फरार झालेला होता। त्याला आम्ही रात्री डीबी पथकाच्या माध्यमाने आम्ही त्याचा शोध घेतला आणि रात्री त्याला आम्ही अटक केलेली आहे।